नमस्कार शेतकरी मित्रांनो, नव भारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, शेतीमध्ये बदल आपल्या शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे। दिवसेंदिवस मित्रांनो, ऊस किंवा दुसरं, आता सध्या जी बॅकवॉटरच्या भागाला आहे शेतकरी, नुसता ऊस किंवा केळी असं न करता मित्रांनो, आपण आपल्या शेतीमध्ये शेतकऱ्यांनी बदल करणं गरजेचं आहे। तर सध्या मित्रांनो, मी तुम्हाला आज कशा पद्धतीने पपईची लागवडीसाठी रान तयार केलेलं आहे म्हणू किंवा बेड कसा काढलेला आहे, त्यामध्ये सुरुवातीला मशागतीला काय मिसळलेलं आहे ही आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। जेणेकरून मधी बेड किती फुटाचा आहे, मधला अंतर किती आहे हे आज आपण माहिती जाणून घेणार आहोत। जर मित्रांनो अजून कुणी आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ संपूर्ण पहा। मित्रांनो, आपण देखील कुणास तर पाहिलं तर मित्रांनो आपल्याला देखील आपल्या शेतीमध्ये बदल करणं देखील खूप गरजेचं आहे। तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता संपूर्ण की कशा पद्धतीने पपईची लागवड करायची आहे आणि कसं बेड काढलेलं आहे। हा मित्रांनो बेड काढलेला आहे, हा बेड जवळजवळ 1-4 फूट बेड मानला जातो। मित्रांनो तुम्ही बघू शकता 4 फूट बेड आहे आणि ह्याच्यामध्ये मित्रांनो सुरुवातीला आपल्या ह्या शेतकऱ्यांनी मळी टाकलेली आहे। सुरुवातीला नांगरट केली, मोगडणी केली, रान भुसभुशीत केलं, मळी टाकली आणि आता मळी टाकल्यानंतर जी बेड काढलेला आहे पपईची लागवड ह्या बेडवरती करणार आहे ती। ह्याच्यामध्ये मित्रांनो ह्याच्यावरती ते अजून मल्चिंग पेपर देखील टाकणार आहेत, तो देखील मी तुम्हाला व्हिडिओ त्याचा दाखवणार आहे, लागवड करणार आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो दुसरं अजून एक सांगण्याचं कारण असं आहे की आता इथं तुम्ही बघू शकता ही जे अंतर आहे, हे अंतर जे आहे मधलं, ह्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून दुसरं पपईची लागवड वर करू शकतो मित्रांनो आपण। आणि ह्याच्यामध्ये मधली जे अंतर आहे 1-4 फुटाचं, ह्या 4 फुटामध्ये मित्रांनो आपण कांदा, गावरान कांदा देखील फेक कांदा करू शकतो, तुम्ही लागण करू शकता। कारण मित्रांनो ही मधलं अंतर खूप फायद्याचं, आपल्याला आंतरपीक देखील घेण्यासाठी फायद्याचं आहे। आपली पपईची लागवड वर करू शकतो आपण आणि मध्ये आपल्याला कांद्याचं पीक देखील घेऊ शकतो। तर मित्रांनो असा आता दिवसेंदिवस शेतीत जर आपल्या बदल केला तर आपल्याला खूप फायद्याचं आहे। कारण मित्रांनो ऊस ही पीक आता मित्रांनो थोडा बदल करणं देखील खूप गरजेचं आहे। तर मित्रांनो ही बघा तुम्ही मळी संपूर्ण ह्या शेतामध्ये पपई लागवडीसाठी भरलेले आहे शेतकऱ्यांनी आणि मळी भरल्यामुळे मळीचा मित्रांनो फायदा आहे। पपई लागवडीसाठी बरेचसे शेतकरी मळीचा वापर करत आहेत, कारण मळीमुळे मित्रांनो पपई चांगल्या क्वालिटीची देखील निघत आहे असं बऱ्याचशा शेतकऱ्यांचं देखील म्हणणं आहे। त्याच्यामुळे त्यांनी मळी टाकलेली आहे आणि असा शेतीमध्ये बदल केलेला आहे। मित्रांनो पपईमध्ये आपल्याला आंतरपीक म्हणून कांदा पीक काय योग्य आहे ती देखील मित्रांनो पाहणार आहोत। जेणेकरून बघा आता तुम्ही बघू शकता जर पपईची लागवड आता ही जवळजवळ 4 फूट बेड आहे आणि ह्याच्यावरती आपण मल्चिंग पेपर जरी टाकून पपईची लागवड केली तरी मित्रांनो ही जी आता तुम्ही बघू शकता ही जी मधला अंतर आहे जवळजवळ ही भी 4 फुटाचं अंतर आहे, त्याच्यामुळे ह्या अंतरामध्ये आपण मित्रांनो कांदा पीक ही एकदम खूप चांगल्या पद्धती क्वालिटीचं निघू शकतं। आणि त्याच्यामुळे दुसरा सगळ्यात कांद्याचा फायदा जर म्हणा गेलं मित्रांनो आपण, कांद्याचा फायदा ज्यावेळेस आपण पपईला माती लावू ह्याच्यातले अजून त्यावेळेस आपल्याला जी कांद्याचा बेवड असतो तो बेवड मित्रांनो आपल्या पपई या पिकाला देखील चांगला फायद्याचा होणार आहे। कारण मित्रांनो कांदा पीक हे एकदम 4-4.5 महिन्यातलं आहे, त्याच्यामुळे देखील आपल्या पिकाला चांगला फायदा होईल आणि कांद्याचं उत्पादन देखील चांगलं निघणार आहे आणि आपल्या शेतकऱ्याला कांद्याचा भरपूर फायदा देखील होणार आहे। तर कांदा पीकच हे योग्य आहे मित्रांनो पपईमध्ये आंतरपीक म्हणून। कांदा पीक हे उन्हाळा कांदा जर आपण करायला गेलो, गावरान कांदा, तर खूप मित्रांनो फायद्याचा होणार आहे। तर पपईच्या मधले जे अंतर आहे त्या अंतरामध्ये आपण कांदा पीक हे नक्की घ्यावं। तर मित्रांनो पपईची लागवड जर आपल्या काही शेतकऱ्यांना जर करायची असेल तर खरंच बरं का आता सध्या पपईला देखील चांगलं मार्केट आहे, पपईची देखील लागवड करू शकता। कारण एका पिकावर न राहता आपल्या शेतकऱ्यांनी देखील पपईची लागवड करावी, मध्ये आंतरपीक म्हणून कांद्याचं पीक देखील आपण घेऊ शकतो। तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण आपल्या शेतीमध्ये देखील बदल करा। तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।